आज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत सर्वांचीच फेवरेट प्रॉन्स प्रॉन्स फ्राय कोळंबी फ्राय छान अशी क्रिस्पी आणि मसालेदार बनते आणि जर त्याच्याबरोबर पुदिनाची चटणी असेल तर वाव मी चला तर मग आपण रेसिपीलाच सुरुवात करूया तर यासाठी मी पहिला इथे कोळंबी जे आहे ते साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता थोडीफार एकदम पण मोठी नाही पण मिडियम जरा मोठा साईजची आहे कोळंबी एकदम बारीक असेल तर ती करपून जाते आणि म्हणजे असं खायला मजा येत नाही ती एकदम कडक होऊन जाते आणि म्हणजे टेस्ट येत नाही प्रॉन्सची तर थोडीफार जाड असेल तर आपण फ्राय करायला मजा येते तर यामध्ये मी हळद मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ ठेवता येईल तितकं ठेवू शकता मिनिमम अर्धा तास ठेवला तरीही चालेल मी यामध्ये लिंबू टाकून घेतलेला आहे पण आपण फिश किंवा कोळंबी काही मॅरिनेट जितकं जास्त वेळ ठेवता येईल तितकं ठेवून द्यायचं कारण मच्छीमध्ये कसं जे लिंबाचं रस किंवा आंबटपणा असतो तो मुरला गेला पाहिजे तर त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते आणि उग्रस असा वाससुद्धा येत नाही मच्छीचा वाससुद्धा येत नाही सो so, uh, त्यामुळे मी uh, कोणतीही फिश किंवा चिकन वगैरे असेल तर uh, मॅक्झिमम दोन ते तीन तास ठेवूनच देते uh, तर मी uh, मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं आहे कोळंबी आणि त्यानंतर मी लगेचच मसाला तयार करून घेणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने मी ते दोन टेबल बेसन घेतलेलं आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन टेबल टेबलस्पून जितकी तुमची कोळंबी असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा किंवा जो मसाला आपण बनवणार आहोत कोटिंग मसाला त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर यामध्ये मी पुन्हा एक टेबलस्पून तांदळाचं पीठ गरम मसाला लाल तिखट मसाला काश्मीरी रेड चिली पावडर चवीनुसार मीठ त्यानंतर मी इथे धनाजिरा पावडर आणि आपण इथे पिंच ऑफ चाट मसाला मसालासुद्धा टाकू शकतो पाव चमचा इतकं मी आमचूर पावडर घेतलेले आहे यानंतर आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर मिरची याचा ठेचा किंवा चटणी बोलू शकतो हे कोळंबीमध्ये टाकून घ्यायचं आहे मी एक टेबलस्पून घेतलेला आहे यानंतर आपण जो ड्राय मसाला तयार केलेला आहे तो आपल्याला कोळंबीवरती टाकून व्यवस्थित अगदी हाताने मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे सुद्धा मिक्स करून घेऊ शकता पण जर आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर ते कोळंबीला अगदी सगळ्या बाजूने लागेल प्रॉपर म्हणून जमेल तर आपण हातानेच मिक्स करा अगदी सर्व बाजूने सर्व कोळंबीला लागलं पाहिजे मिक्स करून आपण कोळंबी जी आहे ते बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपल्याला एक अंडं फोडायचं आहे आणि त्यातलं फक्त जे व्हाईटवालं लिक्विड असतं ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ते आपल्याला कोळंबीमध्ये टाकून सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मी इथे फूड कलर यूज केलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्ही नाही यूज केला तरीही चालेल फूड कलरने कोणत्याही मेनूला टेस्ट येत नाही बस फक्त थोडंसं कलर चेंज होतो सो so, त्यामुळे जर तुम्ही फूड कलर स्किप केला तरीही चालेल यानंतर मी आ, दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले लिंबाचं रस अंड हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेटसाठी जेणेकरून जे लिंबाचा आंबटपणा आणि मसाले जे आहेत ते कोळंबीमध्ये छान प्रकारे मुरून जातील त्यानंतर आपल्याला अर्धा तासानंतर याच्यामध्ये ह्या मिश्रणामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन टेबल स्पून जेणेकरून जे आपल्या म कोळंबीच्या वरची जी कोटिंग आहे ते मसाला आहे तो छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल आपल्याला पीठ टाकल्याच्या नंतर जास्त मिक्स करायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने फक्त जो पीठ आहे ता तांदळाचा किंवा तुम्ही ते कॉर्नफ्लोअरही यूज करू शकता अगदी हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं आहे सर्व कोळंबीला लागेल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी जास्त मिक्स करत नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की जितका वेळ तुम्हाला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देता येईल तितका वेळ ठेवून द्यायचा आहे मी दोन तास ठेवून दिलेलं होतं सो त्यामुळे खूप छान असं फ्लेवर आणि प्रॉन्सलासुद्धा चव आली होती यानंतर आपण फ्राय करायला घेऊ मी पहिलं तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेल तापल्याच्या नंतर गॅसचं फ्लेम लो करून नंतर मी सर्व कोळंबी ज्या आहेत त्या फ्राय करून घेतलेल्या आहेत आपल्याला फ्राय जे आहे ते लो मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे फक्त अगदी लो फ्लेमवरती तुम्ही फ्राय करून घेतलं तर खूप वेळही जातो आणि कोळंबी जा जी आहे ती वातड म्हणजे असं चिवट जी तुटत नाही तशा पद्धतीची होऊन जाते म्हणून आपल्याला लो मिडियम फ्लेम करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्या दोन बॅच फ्राय करून झालेल्या आहेत सो अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही पुदिनाची चटणीसुद्धा खाऊ शकता पुदिनाच्या चटणीबरोबर आपल्याला कोळंबी क्रिस्पी फ्राय खूप इतकी छान लागते सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा पुदिनाच्या चटणीची रेसिपीची लिंक मी तुम खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता छान क्रिस्पी कोळंबी आपलेली रेडी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि फ्रेंड्स माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर फ्रेंड्स तुम्हाला जर माझ्याकडून कोणती रेसिपी पाहायची असेल तुम्हाला जर मला कोणती रेसिपी बनवायला सांगायची असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी नक्की त्याच्यावरती दे रिस्पॉन्स देईन थँक्यू पुन्हा भेटू बाय बाय